हाय हाय, तू काय ठरवलंस? ऍक्च्युअली काहीच नाही, म्हणजे काही काही ठरवताच येत नाहीये. मलाही असंच होत होतं, काय ठरवताच येत नव्हतं. पण दुसरीकडे डोळ्यासमोर तुझा चेहरा येत होता. हा, म्हणजे मला बघितल्यावर सगळ्या मुलींचं असंच होतं. याचा अर्थ असा नाही ना की सगळ्याच मुली माझ्यावर खरं प्रेम करतात. काय? पण तुला काय वाटतंय, माझं तुझ्यावर खरं प्रेम नाहीये का? हा, म्हणजे नाही वाटत आहे. पण का? माझ्या मनात फक्त तुझा आणि तुझाच विचार चाललाय सकाळपासून. तेच मनातल्या मनात प्रेम करून काय फायदा नाही ना. मग प्रेम कसं असं व्यक्त करता आलं पाहिजे, असं व्यक्त करता आलं पाहिजे. प्रेम हा एकमेव नॅचरल रिसोर्स आहे जो असा खर्च केल्यावर वाढतो. ते म्हणतात ना की मैं तुम्हारे लिए चांद तारे ला दूंगा. खरच? अशी लोक म्हणतात आपल्या गर्लफ्रेंडला, प्रियासीला. हे सगळं जुनं झालं का आता? मेन स्ट्रीम झालंय, कॉमन झालं. मला सांग, तू आता असं काय करू शकतेस जे कुठलीच मुलगी करू नाही शकत? काय करू शकते मी तुझ्यासाठी? मीच विचारलेला प्रश्न तू परत मलाच कसा काय विचारू शकतेस? ओ सॉरी. नाही आहे ना उत्तर तुझ्याकडे? हेच नाही, मला सिरियसली, म्हणजे नो ऑफेन्स, पण मला असं खूप वाटतंय की तुला जे माझ्याबद्दल वाटतंय ना ते इट्स नॉट ट्रू लव. खरंच म्हणजे कदाचित इट्स जस्ट माय ऑरा. सॉरी. Listen everyone, let me tell you, it's not just his aura, it's aura. Twinkle twinkle little star, main karti hu tumse pyar. Kya chal raha hai sagla? Te madam, me na zara vyakt hote the. Vyakt? असं लायब्ररी मध्ये? हो, म्हणजे तोच म्हणाला ना की आता इथे व्यक्त हो म्हणून. कोण तो? अहो तो कोण? कुठे गेला? काय काय सांगतो? हो, तिने सगळ्यांसमोर केलं. हो, तुला. हा, प्रपोज. अरे बाबा, ए ती काय डोक्यावर पडली आहे का रे? म्हणजे सगळ्यांसमोर उभं राहून प्रेम व्यक्त करायला ते काय इलेक्शन आहे? अरे इलेक्शन नसलं तरी सिलेक्शन आहे ना धवल. सॉरी. अगं रेणुका, अगं अजून तिने दिलेले धक्के मला पचवता येत नाहीये, तू का आणखीन धक्के देतेस? अरे धक्के पचवता येत नाही तर मग कुणी सांगितलं तू तुला तिला चॅलेंज करायला? नीरव ने, नीरव म्हटला मला की परीक्षा घे म्हणून, म्हणून मी घेतली परीक्षा. तिने डायरेक्ट रिझल्टच लावला ना भाई. बोल, काय मॅटर आहे? त्यालाच विचार. त्याच्याशी बोलून झालंय, मला तुझी बाजू ऐकायची. मला कंटाळा आला याच्या इन्स्ट्रक्शनचा. इन्स्ट्रक्शन कसल्या? अरे सगळ्या, कुठली एक गोष्ट सोडत नाही हा. मी आज काय ड्रेस घातलाय ह्यापासून ते
मी आज कुठे जाणार आहे? सगळ्यात कसं रिॲक्ट व्हायचं असतं ह्याला? बरं, आमचं जर एखादा प्लॅन ठरला तर त्याच्यात सुद्धा का जायचंय? आजच का जायचंय? एकटी का जाणार आहेस? बरं, कोणाबरोबर जाणार आहेस? सगळंच कसं विचारतो हा? अरे पण ते मी विचारणारच ना, मला काळजी वाटते तुझी. एक मिनिट अमित, काळजी वाटणं वेगळं आणि काळजी पोटी बंधनं लादणं वेगळं. बंधनं? मग नाहीतर काय? तुला सांगू, कधी कधी तर ना हाईट करतो. एखादा मुलगा माझ्याशी जस्ट बोलायला जरी आला ना, तरी हा लगेच माझ्याकडे चौकशी करायला येणार. अरे पण ते मी सहज विचारतो, मला कळायला नको तुझे मित्र कोण आहेत, ते कसे आहेत ते. मित्र? तुझ्या या असल्या स्वभावामुळे ना कोणी मित्र देखील होत नाही माझा. आणि जरी चुकून एखादा मित्र झाला तरी लगेच ह्याचं सुरू होतं. त्यांशी बोलूच नकोस, त्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवू नकोस, त्याला बुक्स देऊ नकोस. आणि हे तर काही नाहीये, मी ऑनलाईन कधी राहायचं कधी नाही राहायचं हे सुद्धा हाच ठरवणार. ते मी सहज विचारतो. आता आजकाल कोण कसं वागेल सांगता येतं का? म्हणून काळजी वाटते. कसली काळजी? मला कोणी उचलून घेऊन जाईल ह्याची, कि मी तुला सोडून जाईन ह्याची? मला तर खरंच कंटाळा आला ह्याच्या ओव्हर पॉझिटिव्हनेसचा, आणि म्हणून मी ठरवलं. तरी ठरवलंच पाहिजे यार. यार एकतर ना ती समोर आल्यावर ना आपल्याला काही सुचतच नाही. म्हणजे ती अशी समोर येते, ब्लँक होतो मी. म्हणजे ती एवढूच तोंड करून काहीतरी बोलते, मग मेल डोळ्याला होते यार. हा धवल ऐक, अरे आम्हाला सगळ्यांना तुझा प्रॉब्लेम कळतोय. हा कळतोय, हा कळतोय. अरे मग सांग ना काहीतरी. ऍक्च्युली गाईज माहितीये का, मला पण एक गोष्ट खटकते. नाही म्हणजे असं कसं कोणी एकाला सोडून लगेच दुसऱ्याच्या प्रेमात पडू शकतो? न पडायला काय झालंय? मला कळलंय, शी इज विनीत. ए शी नाही, ही ही इज विनीत असं असतं इंग्रजीत. अच्छा असं असतं का इंग्रजीत? तरी सुद्धा मला असंच म्हणायचंय की शी इज विनीत, म्हणजे ती विनीत सारखी वागते. आणि धवल साठी अमितची परी करून जुही सारखं धवलला जवळ करतेय. अगे बाई, आधीच ना माझ्या डोक्यात खूप कन्फ्युजन सुरू आहे, तू अजून कन्फ्युजन क्रिएट करू नको. जुई आणि विनीतचा काय संबंध आहे इथे? मला काय वाटतं, तिने कुणाच्या प्रेमात पडावा हा तिचा पर्सनल प्रश्न आहे ना. हो पण तसं जरी असलं तरी अडकला तर आपला मित्र आहे ना. नो मीन्स नो, मला परत यात अडकायचं नाही. हे बघ रुचिरा, प्रेम म्हटलं ना की थोडंसं पोझिशन येतच. मग तेच पोझिशन मी दाखवलं तर चालेल का? काय रे, तुझा मोबाईल चेक केला तर चालेल का? तुला तुझ्या मैत्रिणींचे मेसेज वाचले, कॉल रेकॉर्ड चेक केला तर चालेल का? सांग ना. ए तू हिचा मोबाईल चेक करतोस? ते मी आपलं सहज क्युरिओसिटी म्हणून. कंटाळा आला मला या सगळ्याचा, किती मॉनिटर करतोस तू मला? मॉनिटर काय त्यात, मी सांगू नये ही रात्र रात्र ऑनलाईन असते. आता कुठल्याही मुलाला थोडी भीती वाटणारच ना, मग केली थोडी चेकिंग तर काय हरकत. अरे पण का, मी स्वतःहून सांगत नाही का तुला मी कोणाशी बोलते ते? आज ताई ऑनलाईन येणार आहे, उद्या दादा ऑनलाईन येणार आहे, मी स्वतःहून सांगते की नाही तुला, तरी तुझं तेच. लेट्स ब्रेक अप. काय आता नवीन त्याच काय झालं? पक्षाच्या कामासाठी आलो होतो मुंबईत, तेवढ्यात आपांचा कॉल आला. ते म्हणले तुला काय ती न्यूज का काय ती हवी आहे? मी म्हणलं आपल्या बहिणीने एका न्यूज साठी अशी मरमर करावी छे. मग लगेच न्यूज चॅनलच्या ऑफिस मध्ये गेलो आणि घेऊनच आलो इकडं. मला न्यूज हवी आहे, न्यूज. या व्हॅनचं मी काय करू? अगं व्हॅन नाही, याला आणलंय तुझ्यासाठी.